आता बातमी सोलापुरातून आहे. सोलापुरात महायुतीचं महाशक्ती प्रदर्शन सुरू आहे. राम सातपुते रणजित सिंग निंबाळकरांचं शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केलाय. महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि रणजित सिंग निंबाळकर यांच्यासाठी भाजपकडून सोलापुरात रॅली काढण्यात आली. यात देवेंद्र फडणवीस ही सहभागी झाले होते. तर सोलापुरात महायुतीनं महाशक्ती प्रदर्शन केलंय. राम सातपुते रणजित सिंग निंबाळकरांचं शक्ती प्रदर्शन करत त्यांनी अर्ज दाखल केलाय. महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि रणजित सिंग निंबाळकर यांच्यासाठी भाजपकडून रॅली काढण्यात आली आणि यात देवेंद्र फडणवीस देखील सहभागी झाले होते. आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी. लोकसभेचे उमेदवार राम सातपुते आणि माढ्याचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची विजय संकल्प रॅली आता सोलापूर मधील छत्रपती संभाजीराजे चौकामधून निघालेली आहे. भाऊ काय सांगाल, खर तर आपण बघतोय की या ठिकाणी जनसमुदाय, तुमच्यावर प्रेम करणारी जनता या ठिकाणी उमडून आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कसं वातावरण आहे, काय चिन्ह दिसतंय? 1.5 लाखाच्या आसपासच्या संख्येने या ठिकाणी उमेदवारी अर्ज या ठिकाणी माढ्याचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मी मोदीजींच्या आशीर्वादाने जी विकासाची कामं झालेली आहेत त्या कामाच्या जोरावरती आज उमेदवारी अर्ज भरायला चाललोय. निश्चित माढा लोकसभा सोलापूर लोकसभेच्या जनतेचा आम्हाला आशीर्वाद भेटेल आणि मोठ्या संख्येने मोठ्या मताधिक्येने भाजपाचं कमळ या दोन्ही मतदारसंघामध्ये फडकेल. ही निवडणूक मोहिते परिवारासाठी नसून मोदीजींच्या परिवारासाठीची निवडणूक आहे. ही निवडणूक सर्व कुणाला एका कुटुंबाला या ठिकाणी सत्ता स्थान देण्यासाठी नसून देशाला तिसरी महासत्ता करण्याकरता ही निवडणूक आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर हे दोन्ही उमेदवार अतिशय जोरकस पद्धतीनं या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यावेळेस आदर्श कटकेसह विश्वभूषण लिमये, शांत टीव्ही न्यूज, सोलापूर.